आम्ही तुमच्यासाठी पोह्याच्या डोश्याची झटपट रेसिपी घेऊन आलो आहोत जी काही वेळातच तयार होईल जेव्हा तुमच्या घरी अनपेक्षित पाहुणे असतील किंवा जेव्हा तुम्हाला दक्षिण भारतीय मेजवानी करायची असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी पटकन बनवू शकता अवघ्या पाच मिनिटात पोह्याच्या डोशाची रेसिपी तयार होते नेमकी कशी बनवायची ही पोह्याच्या दोशाची झटपट रेसिपी पाहूयात आज आपण बनवणार आहोत अवघ्या पाच मिनिटात पोह्यांचा डोसा तो कसा बनवता येतो ते आता आपण पाहूया नेहमी नेहमी पोहे खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून पाच मिनिटात पोह्याचा डोसा कसा बनवता येईल हे आपण बघूया चला तर मग बनवूया पोह्यांचा डोसा त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी पोह्यांचं पीठ जे आपण एक वाटी पोहे मिक्सरवर दळून बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर थोडस तेल कोथिंबीर आणि पोह्यांबरोबर बटाट्याची पिवळी भाजी बनवण्यासाठी लागणार आहे उकडलेला बटाटा जिरे मोहरी हळद कोथिंबीर थोडीशी उडद्याची डाळ दोन मिरच्या आणि थोडस चार पाच कडीपत्त्याची पानं इतक्या सगळ्या साहित्यात इन्स्टंट पोह्याचा डोसा कसा बनवता येते तो आता आपण पाहणार आहोत तर चला मग करूया पोह्यांचा डोसा तर आता आपण यासाठी काय केलंय पोह्यांच्या डोश्यासाठी एक वाटी पोह्यांचं पीठ घेतलं त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा मीठ मोठ्या चमच्यानी अर्धा चमचा मीठ चिमटभर साखर आणि थोडस तेल घालून अर्धा कप दही घालतोय आणि अर्धा कप पाणी हे सगळं घालून हे एक कप पोह्याचं पीठ पिठाचं मिश्रण पूर्ण एकसारखं कालवून घेऊया जसं आपण इडली डोसा करताना बॅटर करतो त्याच पद्धतीनं कर त्या हे पण बॅटर आपल्याला तयार करायचं आहे मग यामध्ये भाजी करताना प्रथम आपण गॅस वर पॅन ठेवून त्यामध्ये जिरे मोहरी हिंग सगळं हे घालून फोडणी करायची आहे आणि त्या फोडणीमध्ये नंतर थोडं एक अर्धा चमचा उडदाची डाळ आणि चिमुडभर हळद घालायची हळदीनंतर आपण उकडलेला बटाटा घालून मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण एक व्यवस्थित एकत्र करून सुंदर असं भरपूर सारी कोथिंबीर घालून ही भाजी करून घ्यायची या ही भाजी झाल्यानंतर आपलं डोशाचं पीठ भिजलेलं आहे है पोह्यांचं तर ते तवा गरम करायला ठेवायचा आणि एकसारखं हलवत डोसाचं पीठ तव्यावर घालून गोल गोल असं पळीने किंवा एखाद्या वाटीने म्हणा किंवा तुम्हाला जनी सोपं पडेल त्या भांड्यानी तुम्ही फिरवू शकता अशा प्रकारे मंदाचेवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे थोडस अर्धा चमचा तेल घालून ते तो डोसा खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला आणि आपण तसाच भाजत आहोत लाल रंग होई येईपर्यंत हा डोसा भाजून घेतला की कुरकुरीत आणि मस्त होतो बटाट्याची भाजी सॉस याबरोबर मुलांना खूप छान लागतो त्यामुळे मुलं आवडीने खातात न्यूज एटीन लोकलसाठी बीडून रोहित देशपांडे